मी चॉकलेट केक बनवणार आहे, त्यासाठी 200 ml प्रीमिक्स घेतला आहे। गुडरीज कंपनीचं हे प्रीमिक्स आहे, 50 ml म्हणजे 250 ml मी चॉकलेट प्रीमिक्स घेतला आहे। आता हे आपण मिक्स करूया। थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं पाणी घालून एका साईडने आपल्याला मिक्स करत जायचं आहे। यामध्ये 3 चमचे ऑइल घालूया, 1, 2, 3 3 चमचे ऑइल घातलेलं आहे। ऑइल घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। चॉकलेट ब्राउन फूड कलर घेतलेला आहे, 2-3 थेंब घालूया। आपल्या केकला छान कलर येण्यासाठी आपण फूड कलर घालत आहोत। फूड कलर घालून एका साईडने मिक्स करून घेऊया। छान आपलं हे तयार झालेलं आहे। बटर पेपर घेतलेला आहे, तो मी राऊंड शेपमध्ये कापून घेतलेला आहे। तो आपण आता टीनमध्ये टाकूया। ऑइल घालूया, इथंही आपण ऑइल फिरून घेऊया। मध्येही मी ऑइल लावून घेतलं आहे, साईडलाही लावून घेतलं आहे। लगेचच आपल्याला आपलं जे केकचं बॅटर आहे ते लगेच टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे। टीन आपण टॅप टॅप करून घेऊया, म्हणजे यातले जे एअर आहेत ते बाहेर निघतील। एअर बाहेर निघाल्यावर आपला केक आहे तो चांगल्या प्रकारे फुलायला मदत होईल, छान स्पंजी केक तयार होईल। केक आपला छान प्लेन झालेला आहे। गॅसवर मी एक पातेली ठेवली आहे, पातेली थोडी गरम केलेली आहे, गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये आता आपण हा आपला केक ठेवूया। 5 मिनटं आपण हाय फ्लेमवर आपण केक बेक करून घेणार आहोत। 5 मिनटं झालेलं आहे, गॅस आपण मीडियम करूया। 100 ml डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे आणि 25 ml दूध घेतलेलं आहे। आता आपण गनाश तयार करत आहोत, त्यामध्ये कंपाऊंड घेतलं आहे 100 ml, त्यामध्ये दूध घालूया। पाणी छान गरम झालं आहे, त्यामध्ये मी बाउल ठेवलेला आहे। छान आपण गरम पाण्यामध्ये डार्क कंपाऊंड याप्रमाणे छान मिक्स होऊन जातं। चॉकलेट गनाश तयार झालेला आहे। पाहूया, 30 ते 35 मिनटं झाले आहेत। वाव, मस्त आपला हा जो केक आहे छान स्पंजी असा तयार झालेला आहे, छान फुलला आहे। आता आपण टोपिक घालूया। मस्त असं शिजला आहे तो चाकूच्या साह्याने। आता आपण कॉर्नर आहेत ते काढून घेऊया। घेतलेलं आहे, किती स्पंजी असा केक आहे, एकदम छान। प्लेटमध्ये आपण 3 लेअरमध्ये केक कट करूया। प्रमाणे आपल्याला पहिली लेअर कट करून घ्यायची आहे। दोऱ्याच्या साह्याने आपण कट करूया। वाव, एकदम मस्त पहिली लेअर आपली किती स्पंजी अशी आलेली आहे। काढूया, लेअर भी आपण कट करूया। आली आहे, परत दोऱ्याच्या साह्याने दुसरी लेअर आपण काढून घेणार आहोत। समोर असं आपल्याला सरळ ओढायचं आहे,
म्हणजे तो सरळ कट होईल केक आपला। तीन लेयर आपल्या छान कट झालेले आहे, यात काढूया। आपण डार्क कंपाउंड तयार करून घेतलेलं होतं, हे असं या कोनमध्ये घालूया। यामध्ये मी आता टाकलं आहे व्हिप, व्हिप करूया हाय स्पीडवर। आपली छान व्हिप झालेली आहे, याप्रमाणे पाचोळ्याला लावल्यानंतर ती पडत नसणार, याप्रमाणे हलवून पाहिजे। जर ती पडत नसणार समजायचं आपली क्रीम छान व्हिप झालेली आहे। कोनमध्ये घालूया, थोडीशी क्रीम लावूया और आपल्याला बेस ठेवायचा आहे। हा बेस याच्यामुळे ठेवायचा आहे की हा सरकायला नको जेव्हा आपण क्रीम लावू म्हणून। क्रीम लावूया, चोकोस घेतलेले आहे, चोकोस घालूया। चोकोस घातल्यामुळे अजून टेस्ट चांगला येतो। सिरप घेतलेला आहे, हे चोको ट्रिपिंग हे सिरप आहे, सिरप घालूया। चॉकलेट केक आहे, दुसरी लेयर ठेवूया। क्रीम टाकूया, क्रीम पसरवूया। घेतली आहे, चोकोस टाकूया, चॉकलेट सिरप आहे, सिरप टाकूया। तिसरी लेयर आपण ठेवूया, शुगर सिरप लावूया। एक दोन चमचे साखर घ्यायची आहे आणि पाणी घ्यायचं आहे। शुगर सिरप लावायचा आहे, जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल पाणी लावलं तरी चालेल। क्रीम लावूया, आता आपण हे थोडं थोडं जागा प्लेन करण्यासाठी आता मी डार्क चॉकलेट टाकून घेतलेली आहे। तर 10 मिनटं आपण फ्रीजमध्ये ठेवूया, सेट होण्यासाठी 10 मिनटं आपण फ्रीजला ठेवणार आहोत। झालेलं आहे सेट व्हायला, आता आपण डिझाईन करूया। तुम्ही कशाही पद्धतीने डिझाईन करू शकता। याप्रमाणे मी छान डिझाईन करून घेतली आहे।
चेरी लावल्यावर अजून आपला केक सुंदर दिसतो। चोकोस टाकले आहे, गोल्डन बॉल टाकूया, वाव एकदम मस्त असा आपला हा केक तयार झालेला आहे। चॉकलेट केक आहे, याप्रमाणे तुम्ही केक तयार करू शकता। डार्क कंपाउंड ने आपण डेकोरेशन केलेला आहे, याप्रमाणे जर तुम्ही केक तयार केला तर एकदम सुंदर असा जबरदस्त असा केक हा तयार होतो। एकदम मस्त असा आपला हा केक तयार झालेला आहे।